गीता अनोखी चव मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपी करणार आहे. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे ओलं खोबरं आणि रताळाची भरपी. खायला तर खूप छान आहे असं अगदी वाटणार तुम्हाला की मिठाईच्या दुकानातून एखादी मिठाई आणलेली आहे. एवढी सुंदर त्याची चव सुद्धा आहे, तर नक्की बनवून बघा. आणि नवरात्री म्हटले की आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो, त्यामधलाच हा एक छानसा पदार्थ तुम्हाला नक्की आवडणार आहे. मग वेळ न घालवता ही बर्फी कशी बनवायची ती पाहूया. ओला नारळ आणि रताळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 2 वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे आणि 1 वाटी शिजलेलं रताळ घेतलेलं आहे. एकदम असं मॅश झालं पाहिजे एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मोजून मी वाटीने प्रमाण घेतलेलं आहे. आता बनवायचं कसं ते बघूया. गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. पहिलं आपण आता खोबरं भाजून घ्यायचं. हे ओलं खोबरं आहे, छान असं मस्त खमंग भाजून घ्यायचं. उपवास म्हटलं की तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर असंच वेगळं काहीतरी म्हटलं बनवून बघूया जे तुम्हालाही खूप आवडेल. कारण 1 दिवसाचा उपवास असला तरी आपल्याला कंटाळा येतो, 9 दिवस कंटिन्यू हा उपवास करायचा आहे तर वेगळं काहीतरी हवंच. 1 चमचा आपण तूप घेतलं होतं, त्यात खोबरं भाजून घेतलं. अजून 1 चमचा आपण तूप टाकूया, म्हणजे टोटल 2 चमचे तुपाचा मी इथे वापर केलेला आहे. तुपाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यासोबतच आपण ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेणार आहे. थोडंसं बदाम घेतलेलं आहे, वेगवेगळ्या ड्रायफ्रूटचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. खोबरं ही मस्त त्याच्यासोबत ड्रायफ्रूट पण भाजून झालेले आहेत. आता आपण रताळा ॲड करायचं आहे. चांगलं मॅच झालं पाहिजे, म्हणजे खोबरं आणि रताळा एकजीव झाला पाहिजे. रताळ मिक्स करून झाले की आता दूध ॲड करायचं आहे. ज्या वाटीने बाकीचं सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दुधावरची साय पण याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रताळ हे छान असं मॅश करून घ्यायचं खोबऱ्यासोबत, म्हणजे एक जीव झाले की छान असे बर्फी होते. कंटिन्यू पद्धत राहायचं. नवरात्रीच्या उपवासाच्या बाकीच्याही मी भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहेत. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते, तर ते व्हिडिओसुद्धा बघा आणि या नवरात्रीमध्ये बनवून बघा. आता आपण साखर ॲड करायची आहे, कारण दुधामध्ये आपण छान मस्त मॅश करून घेतलं. 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण किती, कारण रताळ किती गोड आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता, किंवा कमी आवडत असेल तर प्रमाण कमी करू शकता. आता वेलची पावडर याच्यामध्ये ॲड करायची आहे. मी 1/2 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. आता मिक्स करून घ्यायचं. आपण दुधामध्ये पण थोडं शिजवून घेतलं. आता साखरेमुळे अजून पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये छान असं मस्त शिजून जाईल. जसं आपण परतत जाऊ तसं पाणी सुटतं, म्हणजे पातळ होतं आणि नंतर मग हळूहळू घट्ट होतं. बघा आता आपण छान असं मॅश झालेलं आहे. दुधामध्ये आपण छान मस्त मॅश करून घेतलं, त्यामुळे छान एकजीव झालेला आहे सर्व साहित्यांचा. आणि अजून वेगवेगळे ड्रायफ्रूट तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता. मी फक्त बदाम ॲड केलेला आहे. आता ही पूर्णपणे घट्ट होत आहे, तोपर्यंत आपण काय करायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला ही बर्फी बनवायची आहे तर त्या भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर पहिलं तूप लावून घेऊया. ही प्रोसेस अगोदर करून ठेवली की परत पटापट आपल्याला करता येतं. तुम्ही एखाद्या ताटामध्ये, एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पोळपाटावरती सुद्धा तुम्ही हे मिश्रण ओतून हे वड्या बनवू शकता किंवा ही बर्फी बनवू शकता. हळूहळू मिश्रण पण बघा छान असं घट्ट झालेलं आहे. पॅनला पण सोडत आहे, म्हणजे आपण परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. आता त्या पॅनमध्ये आपण ओतून घेऊया, जे आपण भांडं आपण ज्याला तूप लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. या अगोदर गाजराची बर्फी कशी बनवायची किंवा गाजराचा हलवा कसा करायचा तोही बनवलेला आहे. नंतर द्राक्षांची बर्फीसुद्धा बनवलेली आहे, तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा, खूप छान आहे. आता व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती जाडीची बर्फी हवी तसं तुम्ही हे स्प्रेड करून घ्या. मी थोडीशी अशी जाड हवी मला, म्हणून मी तू एका साईडला एवढ्याच अंतरावरती मी बनवून घेतलेला आहे. हवं तर ह्याच्यावर तुम्ही अजून वरून ड्रायफ्रूट टाकू शकता. आता काय करायचं, 2 ते 3 तास मी असे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर आपण ह्या वड्या कापून घेऊया किंवा रूम टेम्परेचरवरती सुद्धा बाहेर ठेवू शकता. बघा छान असं 2 ते 3 तासामध्ये छान असं सेट झालेलं आहे, हाताला कुठेही चिपकत नाही. आता ह्याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत.
ज्या आकारामध्ये तुम्हाला बर्फी हवे तर तशा पद्धतीने याचे काप करून घ्या. मी चौकोनी आकाराच्या कापून घेणार आहे. छान मस्त असे काप होत आहेत, कुठेही तुकडे पडत नाही आहेत, मस्त होते बर्फी. फक्त मिश्रण आपलं व्यवस्थित झालं आणि सेट करून घेतलं की व्यवस्थित काप तयार होतात. आपले काप करून झालेले आहेत, आता एक एक आपण उचलून बघूया. शक्यतो उलथण्याचा वापर करा, म्हणजे पटकन ही बर्फी वरती येते. बघा छान मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. उपवासासाठी बाकीचे पदार्थ जरी खाल्ले आणि त्यानंतर तुम्ही ही बर्फी एखादी खाल्ली तर खायला पण छान वाटेल तुम्हाला. अगदी उपवास आहे असं वाटणारसुद्धा नाही, इतकी छान आणि मस्त पदार्थ तयार होणार. तर नक्की बनवून बघा कशी वाटली आजची रेसिपी, ती पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही बर्फी बनवण्यासाठी फक्त उपवासाची वाट बघायची गरज नाही, म्हणजे फक्त नवरात्रीमध्ये किंवा फक्त उपवासालाच बनवायला पाहिजे असं काही नाही. कधी तुम्ही ही बर्फी बनवू शकता आणि एखादा मिठाईचा पदार्थ म्हणूनसुद्धा तुम्ही घरी हा पदार्थ खाऊ शकता. ही बर्फी किती सॉफ्ट झालेली आहे तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवणार आहे, किती सुंदर बर्फी तयार झालेली आहे. तर नक्की बनवा. कशी वाटली आजची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा. आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद. मग कशी वाटली तुम्हाला ही आची ओला नारळ आणि रताची बर्फी? जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपण पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.